माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे माझे व्हिडिओ टाईम लाईनवर येतील आणि तुम्हाला लवकर मिळतील संजय रिक्षा चालवत होता रात्री खूप उशीर झाला होता आणि त्याला घरी लवकर जायचे होते मग त्याने शॉर्टकटसाठी आरे कॉलनीमध्ये रिक्षा वळवली दहा बारा किलोमीटरवर ही पूर्ण कॉलनी पसरलेली होती खूप रात्र झाली असल्यामुळे रस्त्यावर दुसरं कोणीच नव्हतं पण संजयला दरवेळीपेक्षा जरा जास्तच गार गार वाटत होतं थंडगार वारं त्याला जाणवत होतं आता रस्ता पण रिकामा होता आणि उशीर पण झाला होता म्हणून संजयने रिक्षाचा वेग वाढवला की तितक्यात त्याच्यासमोर एक म्हातारी आली अशी अचानक मध्ये कशी काय आली हिला लागलं तर नाही ना हे बघण्यासाठी संजय बाहेर उतरला पण ती बाई काही न बोलता थेट रिक्षात जाऊन बसली संजयने विचारलं आजीबाई अहो कुठे जायचं तुम्हाला यावर ती म्हातारी म्हटली सरळ चल तिचा चेहरा विखुरलेला वाटत होता आणि ती कसल्या तरी रागात वाटत होती संजय आरशातून तिच्याकडे पाहणार होताच की तितक्यात ती बोलली माझ्याकडे पाहू नकोस एकदा तरी पाहिलं तर बघ मी काय करते ते ती म्हातारी जशी हे बोलली तसा संजयला एवढ्या थंडीत पण घाम फुटू लागला मागून कसला तरी आवाज ऐकू येऊ लागला कोणास ठाऊक ती काय करत होती तितक्यात चुकून त्याने आरशात पाहिलं तर तिच्या चेहऱ्यातून रक्त वाहत होतं तू पाहिलंस ना आणि एवढं बोलून तिने चालते रिक्षातून उडी मारली तरीही रिक्षा थांबवून बघण्याची संजयमध्ये हिंमत झाली नव्हती कारण त्याच्या घरी त्याचं कुटुंब वाट पाहत होतं तो थेट घरी गेला ती रात्र त्याने कशीबशी काढली सकाळी पेपरमध्ये खूप वाचलं पण कोणत्याच म्हातारीच्या मृत्यूची बातमी आली नव्हती नंतर काळाले की तिकडे रात्री अपरात्री हे घडतच राहतं संजयचं नशीबच होतं की त्याला काही नाही झालं ही, ही मिल खूप जुनी आहे काही कारणास्तव बंद पडली मग तिकडे चित्रपटांचे शूटिंग सुरू झाले एके दिवशी मुकेश मिलच्या वॉशमन ललितने उशीर झाला म्हणून मिलचे सर्व दरवाजे बंद केले आणि नंतर बाहेर पडताच काही वेळाने आतून काही संगीत ऐकू येऊ लागले पण सगळं काही बंद केलं असतानाही असं कसं घडू शकतं त्या दिवशी तर शूटिंगही नव्हतं त्याने सांगितले की त्याने तिकडे कोणाला तरी धूम्रपान करताना पाहिले होते त्याच्या भीतीमुळे तो आत जाऊ शकला नाही आणि म्हणूनच त्या गोष्टीचा तपास लागला नाही दुसऱ्या दिवशी तो आत गेला आणि त्याने तपासणी केली परंतु तेथे त्याला कोणीही आढळले नाही मुकेश मिलच्या आणखी एका कथेत मुलांचा समावेश आहे सेटवर दहा वर्षाची मुलगी एका शूटिंगमध्ये विचित्रपणे सरकवू लागली ती हात मागे वळून जमिनीवर फिरू लागली ती हातमागे वळवून जमिनीवर विचित्रपणे फिरू लागली तिकडे उपस्थित सर्वजण घाबरून गेले होते ते दहशतीने ओरडू लागले इकडे तिकडे पळू लागले परंतु या मिलमधले रहस्य अजूनही कोणाला कळले नाही माहीममधील डिसोजा चाळ या चाळीवर जर आपली नजर गेली तर ती कथा एका हॉरर पिक्चरसारखी वाटते काही दशकांपूर्वी सगळं काही चांगलं चाललं होतं पण एके दिवशी एक मुलगी अचानक त्या चाळीतल्या विहिरीत घसरून पडली तेव्हापासूनच तिचा ते असंतुष्ट आत्मा चाळीभोवती फिरत असतो बाहेरून कोणीही विचारपूस करायला आलं तर इथली लोक घाबरून घाबरून ती घटना त्यांना सांगतात खूप जणांना ही अफवा वाटते परंतु चाळीच्या आत राहणारे लोक संध्याकाळनंतर बाहेर पडत नाहीत टॉवर ऑफ सायलेन्स ही जागा विलक्षण घटनांमुळे खूप प्रसिद्ध आहे याचा वापर पारशी समाजाने स्मशानभूमी म्हणून केला लोकांचे मृतदेह तिकडे न्यायचे आणि तिकडे जी गिधाडे होती ती ते मृतदेह खायचे त्या जागेत गिधाडे फक्त मृतदेहच खातात बऱ्याच लोकांनी येथे घडणाऱ्या भयानक घटनांविषयी सांगितले आहे ज्यामुळे या जागेचा समावेश मुंबईतील सर्वाधिक भीतीदायक जागेत होतो अतृप्त आत्मा सूड भावनेमुळे मृत्यू अशा खूप घटना असतात आणि कारणं असतात की ज्यांच्यामुळे या जागा भीतीदायक किंवा हॉन्टेड होतात खूप जणांना या अफवा वाटतात पण ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळते भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जर तुमच्याकडेही भूतांविषयी माहिती किंवा भयानक अनुभव असतील तर तुम्ही मला मेल करू शकता बारडो स्टोरी टेलर या मेल आय डीवर